खोपोलीमधील मस्को कंपनी ते JCMM शाळेपर्यंतच्या मार्गाला पर्यायी मार्ग आम्हाला नको तर आमचा 50 वर्ष वापरत असलेला हाच मार्ग आम्हाला हवा आहे अशी मागणी करत आज प्रकाशनगर आणि सुभाषनगरमधील नागरिकांनी खोपोली नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला. सुभाषनगर आणि प्रकाशनगरमधील ग्रामस्थ मस्को कंपनीच्या बाजूने जाणाऱ्या मार्गाचा वापर गेली 50 वर्ष करत आहेत. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून DP रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या DP रोडचे काम करत असताना ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोपही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला आहे. सुभाषनगर हे गाव गेले 50 वर्ष वसलेलं आहे. सगळ्या नागरिक सुविधा तिथे उपलब्ध आहे. पण आता कसं झालं, एक महिंद्रा कंपनीची आमच्या कॉलनी खाली केल्यामुळं तिथं आता नवीन नागरीकरण होईल किंवा काय होईल कंपनीचा प्रश्न आहे. पण सध्या तिथं पर्याय रोडचा एक व्यवस्था चाललेली आहे. तर आमचं नागरिकांचं सर्व सुभाषनगरच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तो DP रोड नको आहे. आम्हाला जो 50 वर्षाची आमची वहिवाट आहे तीच आम्हाला हवी आहे. आजपर्यंत कंपनीने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. गावकऱ्यांनी पण कंपनीला सहकार्य केलेलं आहे. आमचा विरोध डेव्हलपमेंटला नाही, DP रोडला नाही. पण आमचं म्हणणं एवढंच आहे, जो आमचा 50 वर्षाचा वहिवाट आमची जी आहे तीच आम्हाला हवी आहे. आमचा वैयक्तिक कुणाच्या कंपनीला विरोध नाही, नगरसेवकांना विरोध नाही किंवा नगरपालिकेला विरोध नाही. हा सगळा तिथं राहणारा हा कामगार वर्ग आमचा आहे, गेली 50 वर्ष राहतो, त्यांचीच मुलं तिथं शाळेत शिकतात. हा जर DP रोड तयार झाला तर आम्हाला फाट्यावरून जर सुभाषनगरला यायचं बोललो तर आठवड्यामागे फिरून यायला लागेल. उद्या संध्याकाळी जे आमच्या महिला वर्ग जो आहे, जो कामाला जातो, कॉलेज जातो, ट्यूशनला जातो, त्यांना एकट्याने ह्या रस्त्याने यायला जमणार नाही, एवढी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. तर ह्याचं आम्ही निवेदन शिवसाहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि रिक्वेस्ट केलेलं आहे, बाबा आम्हाला हा पर्याय DP रोड नको आहे. आमचा जुना जो वहिवाट आहे, रोड आहे आमचा, जो नगरपालिकेने डेव्हलप केलेला आहे, तोच आम्हाला कायमस्वरूपी हवा आहे. पण कंपनी असं करणार नाही. कंपनीने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. आमची मुलं बाळा त्याच्या जीवर पोट भरतात. नगरपालिकेचं पण आम्हाला सहकार्य आहे. आमची ही विनंती आहे तुम्हाला, आम्हाला भांडण वगैरे काय करायचं नाही. जो पर्याय रस्ता जो आम्हाला आहे जो पूर्वीपासून तोच आम्हाला हवा आहे. DP रोडचा पर्यायी मार्ग हा सुभाषनगर आणि प्रकाशनगरमधील ग्रामस्थांच्या गैरसोयीचा मार्ग असणार आहे. गेली 50 वर्ष सातत्याने ज्या मार्गावर आम्ही प्रवास करतो तो आमच्या सोयीचा मार्ग आहे आणि जवळचा मार्ग आहे. त्यामुळे हाच मार्ग कायम करण्यात यावा अशी भूमिका प्रकाशनगर आणि सुभाषनगरमधील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांच्याशी बोलताना मांडली. सुभाषनगरमधील रहिवासी आता माझ्याकडे आले होते, त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि याबाबत असा विषय आहे की महिंद्रा कंपनीमधून जो पूर्वीपासूनचा 50 वर्षापासूनचा रद्देचा रस्ता आहे तो चालू आहे. आणि कंपनीचं असं म्हणणं आहे की तो रस्ता बंद करून म्हणजे पर्यायी नगरपालिकेने दुसरा रस्ता करावा असा विषय आहे. तर याबाबत नगरपालिकेची कंपनीला अशीच मागणी आहे की जो पूर्वीपासून रद्देचा रस्ता आहे तो पण चालू ठेवावा आणि पर्यायी रस्ता आहे तो पण नगरपालिका डेव्हलप करेल. म्हणजे दोन रस्ते तिकडच्या रहिवाशांना उपयोगी येतील अशा पद्धतीचं नगर परिषद नियोजन आहे, तशी मागणी आहे. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाशी आपली नगर परिषदेची चर्चा चालू आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि DP रोड ऐवजी 50 वर्ष सेवेत असलेला मार्गच कायम करावा अशी मागणी नोंदवली आहे.